माझ्या वडिलांनीही एसटीमुळे जीव दिला आणि आता माझ्यावरही तीच वेळ आली आहे, असं पाचोरा तालुक्यातील पहिला महिला कंडक्टर असलेल्या योगिता पाटील सांगत होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आंदोलनं करतायत. याच एसटीसाठी अनेक कर्मचाऱ्यांनी आपला जीवही गमावलाय. पाचोरा आगारात गेली 17 वर्षापासून माझ्या वडिलांच्या जागेवर अनुकंप तत्वावर वाघ म्हणून कार्यरत आहे. माझे वडील 1982 साली एसटी महामंडळमध्ये रुजू झाले. त्याच्यानंतर माझा जन्म 1986 आणि माझ्या वडिलांनी कर्जबाजारी असल्यामुळे एसटीचं महामंडळाचं कर्ज असल्यामुळे त्यांनी 1991 म्हणजे आज 30 वर्ष झाले त्यांना पूर्ण त्यांनी आत्महत्या केली. माझं वय त्यावेळेस 5 वर्ष 13 वर्षांनी म्हणजे मी पूर्ण 18 वर्षाची झाल्यानंतर मी एसटी डिपार्टमेंटमध्ये वाहतूक नियंत्रक म्हणून अर्ज केला. तिथंही माझं वाहतूक नियंत्रकमध्ये काम झालं नाही, मला वाहक या पदावर घेण्यात आलं. आणि त्यावेळेस आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये फक्त एक महिला वाहक ती पण जळगाव आगारात कामाला होती. योगिता पाटील यांचे वडील एसटी कर्मचारी होते. तुटपुंजा पगार आणि इतर गरजा भागवण्यासाठी त्यांनी कर्ज घेतलं होतं आणि त्याच कर्जाच्या ओझ्याखाली त्यांनी आपला जीव संपवला. त्यानंतर योगिता यांचा प्रवास सुरू झाला. त्यांना वडिलांच्या जागी एसटीमध्ये नोकरी मिळाली आणि घरातील वडिलांची जागा योगिता यांनी घेतली. पगार मला त्यावेळेस मला 1400 बेसिक म्हणजे मूळ पगार माझा फक्त 27-28 रुपये हातात येत होता. त्याच्याने मी माझ्या बहिणीचं शिक्षण केलं, बहिणीचं लग्न केलं, तेव्हापासून कर्ज काढायला सुरुवात झाली. तर आजपर्यंतही मी कर्जावरच सगळं भागवत आले. डेपोतनी 4 वाजता जर ड्युटी चालू होणारी असली तर आम्हाला 3:30 तिथं हजर व्हावं लागतं. दुपारी जर समजा 4 ड्युटी आहे, 3:30 हजर होऊन 4 जर ड्युटी चालू झाली आणि समजा जर आम्ही कुठे गेलो ट्रिप घेऊन गाडी घेऊन आणि ती जर ब्रेकडाऊन झाली तर आम्हाला तिथं एक तर रिलीफ येते नाहीतर मग मॅकॅनिक पाठवतात. मॅकॅनिकने जर काम केलं त्या कामाला 2 तास लागोत 3 तास लागोत. त्या गाडीचं काम झाल्यावर आम्हाला तिथून उरलेले किलोमीटर पूर्ण करावे लागतात. मग आमची ड्युटी जर 10 संपणारी असेल आणि गाडी जर बिडी पडली तर तिथून ते पूर्ण किलोमीटर पूर्ण करायचे म्हणजे अजून समजा 9 ड्युटी संपणारी असेल तर ती 11 किंवा 12 संपते. आणि तिथं लेडीजची सोय नसते, लेडीजला वॉशरूमची सोय नसते, तिथं पाणी नसतं, खायला नसतं, प्यायला नसतं, आम्ही रस्त्यावर पडतो. इथं आमचा कुठे ना कुठे विचार केला गेला पाहिजे ही माझी विनंती आहे. आज माझी ही परिस्थिती ही फक्त माझ्या एकटीची नाही, आज पूर्ण महामंडळामध्ये माझ्यासाठी भरपूर महिला पुरुष कर्मचारी सगळ्यांच्या घरची परिस्थिती अशीच आहे. आज हालाकीचे जीवन जगतायत. तर माझी मायबाप सरकारला एकच विनंती आहे. आमचे आज 38 ते 40 बांधव यांनी आत्महत्या केली, त्यांनी आत्मबलिदान दिले, त्यांचा कुठे ना कुठे विचार करावा आणि आमचा प्रश्न लवकर मार्गी लावा हीच माझी विनंती. आई, बहीण, बाबा, नवरा, मुलगी आणि कुटुंब या सगळ्यांचा सांभाळ त्या एकट्या करतायत. एसटीचं शासनात विलिनीकरण झालं तर अशा अनेक योगितांना एक नवी उभारी मिळेल आणि अशा अनेक योगिता आपल्या कुटुंबियांना थोडासा आनंदसुद्धा देऊ शकतील.